गावाकडच्या भूतांच्या गोष्टी। ही गोष्ट मला माझ्या लहानपणी आजीने सांगितली होती। ही गोष्ट म्हणजे माझ्या आजोबांना आलेला भूतावळीचा एक प्रकारचा भयंकर अनुभव होता। ही गोष्ट साधारण 50 ते 60 वर्षांपूर्वी घडली होती। माझी आजी आणि आजोबा हे मूळचे कोकणातच राहणारे आणि माझ्या आजोबांना हा अनुभव तिथे गावी झाला होता। साधारण 50-60 वर्षांपूर्वी माझे आजोबा काही कामानिमित्त जिल्ह्याला चालले होते। त्यांना तिथे काही कामानिमित्त तात्काळ जावं लागणार होतं। तेव्हा आतासारख्या गाड्या नव्हत्या, एसटी बसही मोजक्याच आणि ठराविक ठिकाणच घेणाऱ्या होत्या। त्या काळी वाटेत ना कोणतं हॉटेल असायचं, ना कोणती राहण्याची वेगळी सोय। एखादी बस चुकलीच तर मग तेव्हा वस्तीला राहण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय नसायचा। याला कारणही तसंच काहीसं होतं। त्या काळचा कोकणातील घनदाट जंगल सदृश्य परिसर, त्यात वाघ आणि इतर जंगली श्वापदांची वेगळीच दहशत, आणि या सगळ्यात भीतीला अजून भर, ती म्हणजे कोकणातील भूतांच्या भयानक गोष्टींची। तो काळच वेगळा होता। तेव्हा भूतांना न मानणारी साधारण बोटांवर मोजण्या इतकीच लोक होती। त्यातच वाहने नाहीत, संपर्क करायला फोन नाहीत। मग अशा वेळी रात्रीचं तिथलं वातावरण हे अजूनच भयावह बनायचं। पण तरीही काही लोक दूर दूरचा प्रवास हा एका हातात घुंगरू लावलेली काठी आणि खांद्यावर शिदोरी अडकवून करत असत। घुंगरू लावलेली काठी यासाठी की त्या आवाजाने जंगलात चुकून तडून बसलेलं एखादं जनावर तिथून पळून जावं। यासाठी पूर्वीचे लोक काठी जोर जोरात आपटत चालत असत। माझे आजोबाही तेव्हा असेच निघाले होते, पण एसटी चुकल्याने त्यांना आता चालत जाण्यापासून दुसरा कोणताच पर्याय राहिला नव्हता। वाटेत एखादी बैलगाडी नक्की मिळेल या विश्वासाने त्यांनी तो रस्ता चालायला सुरुवात केली। पण त्या दिवशी त्यांचं नशीबच खराब होतं। त्यांना त्या संपूर्ण प्रवासात बैलगाडी कुठेच दिसली नाही। आता रात्रीचा हळूहळू काळोख पडू लागला आणि काही मिनिटातच संपूर्ण काळोख पसरला। रस्त्यावर तेवढा फक्त आकाशात पडलेल्या चांदण्याचा थोडाफार प्रकाश दिसत होता, पण रस्त्याकडेच्या पलीकडे असलेल्या घनदाट जंगलामुळे तिथे आकाशातील काहीच प्रकाश जमिनीवर येत नव्हता। काळ्या कुट्ट अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं। अशा त्या वातावरणातून माझे आजोबा एकटेच चालले होते। नशिबाने त्यांच्याकडे एक छोटंसं कंदील होतं। त्या कंदिलाचा तेवढाच काय तो उजेड त्यांच्या मदतीला होता। काही अंतर चालल्यावर थकून ते एके ठिकाणी आराम करायला थांबले। त्यांनी पाहिले रस्त्याकडेला तेथे मोठे जांभळाचे झाड वाढले होते। त्यांनी संरक्षणासाठी त्याचीच एक तुटून खाली झुकलेली जाडशी फांदी पूर्णच तोडून घेतली। त्याचा ते तात्पुरत्या काठीसारखा वापर करणार होते। त्यांनी तिथेच बसून सोबत आणलेली चटणी भाकरी खाल्ली आणि ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला लागले। तिथून ते जवळपास 20-25 मिनिटं चालले असतील। त्यांना तिथे काही अंतरावर अजून एक जांभळाचं झाड दिसलं। त्यांनी त्या झाडाकडे नीट पाहिलं। त्यांचं लक्ष त्या झाडाच्या तुटलेल्या फांदीकडे गेलं आणि त्यांना आश्चर्यच वाटलं, कारण हे तेच झाड होतं ज्या झाडाची फांदी त्यांनी काही वेळापूर्वी तोडली होती। त्या काळी ना लोकांकडे कोणते गुगल मॅप होते, ना कोणते नकाशे। कदाचित त्यांनी चुकून वेगळा परत तिथेच येणारा एखादा मार्ग पकडला होता असेल। या विचाराने ते यावेळी रस्त्यावर नीट नजर ठेवून पुढे निघाले। काही वेळ चालल्यावर त्यांना पुन्हा एकदा तेच झाड तिथे दिसले। यावेळी मात्र आजोबांना भीती वाटली होती। तो रस्ता एकदम सरळ जाणारा होता आणि त्याच रस्त्याने सरळ चालून सुद्धा ते पुन्हा तिथेच येऊन पोहोचले होते। आजोबांना कळून चुकले होते की त्यांना चकवा लागला होता। आता काय करावं, कुठं जावं आणि कोणाची मदत घ्यावी, ते घाबरे घुबरे झाले होते। तोच त्यांना पाठून एक माणूस त्याच रस्त्याने पुढे जाताना दिसला। त्याने त्याच्या संपूर्ण अंगाभोवती घोंगडं ओढून घेतलं होतं। तो आजोबांकडे लक्ष न देता सरळ पुढे निघून गेला। आजोबांनी देवाचे आभार मानले। रात्रीच्या अशा भयान रात्री चकवा लागलेला असताना एखाद्या व्यक्तीची सोबत लाभणे हे देवाचेच उपकार, असे म्हणून माझे आजोबा त्या माणसाच्या पाठून चालू लागले।
आजोबांनी एकदा दोनदा त्या माणसाला हाकही मारली, पण त्याने मात्र आजोबांकडे लक्षच दिले नाही। रात्री अपरात्री पाठून कोणी हाक मारली तर त्याला उत्तर देऊ नये असंच अनेकांचं त्या काळी म्हणणं असायचं। कदाचित म्हणूनच तो माणूस आजोबांच्या हाकेला उत्तर देत नसावा। आजोबांना त्या चकव्यातून फक्त बाहेर पडायचं होतं, मग तेही त्यांच्या मार्गाने पुढे जायला मोकळे होणार होते। तो समोरून चालणाऱ्या त्या माणसाने त्याचा मार्गच बदलला। तो मुख्य रस्ता सोडून एका कच्च्या रस्त्याने खाली उतरू लागला। माझे आजोबाही त्याच्या पाठून त्या कच्च्या रस्त्यावर आले। कदाचित हाच पुढे जायचा मार्ग असावा, पण काही अंतर चालल्यावर आजोबांना तिथे काहीतरी विचित्र जाणवू लागले। तिथे एक प्रकारची नकारात्मकता जाणवत होती, म्हणून माझ्या आजोबांनी त्या माणसाला हाक मारून ते रस्ता चुकल्याचं त्याला सांगू लागले। पण त्याच्याकडून काहीच उत्तर न आल्याने शेवटी माझे आजोबा थोडं वेगात चालून त्या माणसाजवळ आले। त्यांनी त्याच्या जेव्हा खांद्यावर हात ठेवला तेव्हा एक अनामिक भीती त्यांच्या शरीरातून गेली। त्या घोंगड घेऊन असलेल्या त्या माणसाचा खांदा आणि डोकं हे एकाच रेषेत होतं। तोच त्या माणसाचं घोंगड खाली पडलं आणि भीती ही आजोबांच्या शरीरातून वाऱ्याच्या वेगात निघाली, कारण त्या माणसाला त्याचं शिरच नव्हतं। पण हे इथवरच थांबलं नाही। अचानक माझ्या आजोबांच्या समोरील गर्द झाडी ही विरळ झाली होती आणि त्यांच्या हातातील काठी ही क्षणात अक्षरशः जमिनीत रुतली गेली। आजोबा तिथे धडपडले, त्यांचा यामुळे तोलत जाणार होता, पण त्यांनी स्वतःला कसंबसं सावरलं होतं। ते जिथे उभे होते तिथून पुढे सगळी दलदल लागली होती। जर का ते एक जरी पाऊल पुढे गेले असते तर त्यांचं काही खरं नव्हतं, पण या सगळ्यात ते शीर नसलेलं धड मात्र त्या दलदलीवरून सरळ पुढे चालत गेलं। आजोबांना तिथे चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले, किंचाळण्याचे आणि गुरगुरण्याचे भयानक आवाज। अचानकच त्यांच्या आजूबाजूने त्यांना अनेक चमकणारे डोळे दिसू लागले। भयानक बाब म्हणजे ते त्यांच्या जवळच येत होते। ते जेव्हा त्यांच्या कंदिलाच्या प्रकाशात आले तेव्हा समोरील ते दृश्य पाहून आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांच्या तीनही बाजूने प्रेत चालत येत होती। काहींचे हात नव्हते, काहींचे पाय नव्हते, तर काहींची डोकीच नव्हती। ती भूतावळ आजोबांकडेच एखाद्या चुंबकाप्रमाणे खेचली जात होती। असं मानतात ओसाड माळरान, बंद पडकी वास्तू आणि दलदल अशा ठिकाणी भूतांचं वास्तव्य असतं। ही भूतावळ अशा जागी राहणं पसंत करतात। ती भूतावळ माझ्या आजोबांच्या दिशेने येत होती। माझ्या आजोबांचे तर हातपायच गार पडले, ते थरथरू लागले। तितक्यात त्यांच्या पायाला त्या दलदलीतून बाहेर आलेल्या हाताने घट्ट आवळून धरलं। माझे आजोबा भीतीने जोरात ओरडले, त्यांनी त्यांच्या हातातील कंदील त्यांच्या पायावर मारलं। रॉकेलने आगीचा भडका उडाला। कंदील तिथे सोडून जोरजोरात देवाचं नाव घेत आजोबा परत पाठी पळत आले। ते रडकुंडीला आले होते। ते कसे बसे पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचले। नशिबाने त्यांना तिथून एक बैलगाडी जाताना दिसली। ते त्या बैलगाडीच्या मदतीने त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर पडले। वाटेत त्यांनी ही संपूर्ण गोष्ट बैलगाडी हाकणाऱ्याला सांगितली। त्यावर तो सांगू लागला, तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही त्या भूतावळीपासून स्वतःला वाचवू शकलात। या घटनेमुळे आजोबांच्या पायावर भाजल्याचे निशाण मात्र कायमचे तसेच बनून राहिले। तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बाकुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता। बाकुलबुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा, तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।